नवीन वर्षाची सुरुवात प्रत्येक धर्मात वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या प्रथेने केली जाते एखाद्या धर्मात गाणी गाऊन नृत्य करून तर काही ठिकाणी पूजा पाठ करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते जगात सर्वात जास्त ईसाई पद्धतीने नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा आहे ईसाई वर्ष हे एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर पर्यंत असे बारा महिन्यात विभागलेले असते ईसाई लोक एक जानेवारीला नवीन वर्ष साजरं करतात जवळजवळ चार हजार वर्षांपूर्वी बेबिलोन मध्ये नवीन वर्ष एकवीस मार्च ला साजरं केलं जायचं याच दिवशी वसंत ऋतूला सुरुवात होते असंही जेव्हा हुकुमशहा जुलियस या रोमन सम्राटाने पूर्व पंचेचाळीसाव्या वर्षी ज्युलियस कॅलेंडरची स्थापना केली तेव्हा जगात पहिल्यांदा एक जानेवारीला नवीन वर्षाचा उत्सव साजरा केला गेला हे सर्वाधिक प्रचलित नवीन वर्ष आहे हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून होते याला नवीन संवत्सर किंवा संवत असंही म्हणतात याच दिवसापासून ब्रह्मदेवाने विश्वाच्या निर्मितीला सुरुवात केली असं सांगितलं जात याच दिवसापासून विक्रम संवतच्या नवीन वर्षाची सुरुवात होते इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे ही तारीख एप्रिल महिन्यात येते हा उत्सव गुढीपाडवा म्हणून भारतात विविध भागात साजरा केला जातो सिंधी नववर्षाची सुरुवात चेटीचंड उत्सवापासून होते हा उत्सव चैत्र शुक्ल द्वितीयेला साजरा केला जातो सिंधी मान्यतेनुसार याच दिवशी अवतारातील भगवान यांचा जन्म झाला होता पंजाबमध्ये नवीन वर्षाचे स्वागत बैसाखी उत्सव साजरा करून केले जाते हा सण एप्रिल महिन्यात येतो शिख नानक शाही कॅलेंडर नुसार होळीच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात होते जैन नववर्ष दिवाळीच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होते महावीर स्वामींच्या मोक्ष प्राप्तीच्या दिवसा दिवसाच्या दुसऱ्या दिवसापासून जैन नववर्षाला सुरुवात होते याला वीर निर्वाण संवत असंही म्हणतात पारशी धर्मात नववर्ष नवरोजच्या रूपात साजरे केले जाते एकोणीस ऑगस्टला पारशी लोक नवरोजचा सा सण साजरा करतात तीन हजार वर्षापूर्वी शहा जमशेदजी यांनी पारशी धर्मात नवरोज साजरा करण्यास सुरुवात केली नव म्हणजे नवीन आणि रोज म्हणजे दिवस असा नवरोजचा अर्थ आहे पाहिलं ना मंडळी एका वर्षात किती नवीन वर्ष येतात ते नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा